काय सांगाल? सातारा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 999/2018 कलम 408 याप्रमाणे आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये श्रीजी ट्रेडिंग कंपनी हे सोसायटी टी निर्मा वॉशिंग पावडर आणि निर्मा सोप याचे डीलरशिप असलेले एक मोठं गोडाऊन आमच्या एमआयडीसी भागामध्ये आहे. श्री शहा यांच्या मालकीचं ते गोडाऊन आहे. जेव्हा गुन्ह्याची फिर्याद आमच्याकडे आली त्यावेळेस आम्हाला असं भासवलं गेलं की कुणीतरी रात्रीच्या वेळेला 3 तारीख ते 12 तारीख दिवाळीचा सीझन होता, या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली आहे असं आम्हाला भासवण्यात आलं. स्वतः आम्ही आमचे डीवायएसपी समीर सिंग सर, माझे डिटेक्शन ऑफिसर डेकळे साहेब आणि डिटेक्शन टीम हे आम्ही सगळे स्पॉटवर गेलो आणि तिथलं लूप होल्स आणि फिर्यादीने आणि तिथल्या कामगारांनी दिलेली माहिती याच्याप्रमाणे आम्ही तपासाला सुरुवात केली. आमच्या असं लक्षात आलं की कुठेही घरफोडीचा प्रकार नव्हता, कुठेही कुलूप तोडलेला नव्हता, कडी कोयंडा तोडलेला नव्हता, शटर उचकटलेलं नव्हतं. आम्ही बारकाईने चौकशीला सुरुवात केली आणि जे जे कर्मचारी तिथे कामाला होते त्यांच्यामधील विसंगती आमच्या लक्षात आली आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवलं. ते निघून गेले, आम्ही त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आणि त्याच रात्रीला सर्व माल तिथं येतो आहे असे आम्हाला माहिती मिळाली आणि मुद्देमालासहित आम्ही आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. गायकवाड आणि फडतरे, फडतरे हा चालक आहे, आपण पाहता हा टेम्पो पण त्यांचा स्वतःच्या मालकीचा आहे आणि तो टेम्पो आणि मुद्देमाल हा सगळा आमच्या डिटेक्शन टीमला रिकवर करण्यात यश आलेलं आहे. 6,97,000 रुपयाचा माल चोरीला गेलेला होता आणि MIDC मध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या होणं हे निश्चितच गंभीर स्वरूपाची बाब आम्हाला SP साहेबांनी सांगितलेली होती आणि डिटेक्शन झालं पाहिजे आणि तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करा असे माननीय देशमुख सरांचे आमचे SP साहेबांचे आदेश होते. त्यांच्या आदेशाप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणे तसेच माननीय DYSP समीर शेख सर आणि ॲडिशनल SP पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी तपास केलेला आहे आणि डेकळे साहेबांनी खूप परिश्रम घेऊन, त्यांच्या टीमने खूप परिश्रम घेऊन हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. गुन्ह्यातला सर्वच्या सर्व 100% माल रिकवर केलेला आहे आणि कदाचित हेच आम्हाला दिवाळी गिफ्ट मिळालेलं आहे असं आम्ही मानतो. धन्यवाद. दिनांक 3 ते 12 या दरम्यान श्रीजी ट्रेडिंग कंपनीचं जे गोडाऊन आहे MIDC यामध्ये त्यातील गोडाऊनमधील चहा पावडरचा माल साधारणतः 6,97,000 माल गेल्याचं आमच्याकडे खबर दाखल होती. त्यावर आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर तपास सुरू केला असता आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये कुठलीही घरफोडी किंवा कुठलेही शटर उचकटल्याचं किंवा असं काही दिसत नव्हतं. सरळ सरळ ते चावीनं कुलूप उघडून त्याच्यामधलं माल नेल्याचं आमच्या लक्षात म्हणजे प्राथमिक तपासामध्ये दिसत होतं आणि तेथील कामगार आणि जे काम करत होते किंवा सेल्समन होते त्यांचे स्टेटमेंट घेऊन घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडी विसंगती जाणवत होती. त्यावरून त्याच्यामध्ये त्यातील जो ड्रायव्हर होता तो दशरथ फडतरे म्हणून आणि सेल्समन मॅनेजर विलास गायकवाड म्हणून याच्यामध्ये त्या तपासामध्ये ते आरोपी निष्पन्न झालेले आहेत, त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 100% माल 167 बॉक्स सोसायटी चहाचे पावडरचे आम्ही हस्तगत केलेले आहे. पुण्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत. याच्यामध्ये आम्हाला माननीय श्री SP देशमुख साहेब तसेच विभागीय पोलीस अधिकारी श्री समीर शेख साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक श्री सारंकर साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास केलेला आहे आणि पुढे तपास आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत.